राम राम मंडळी, तुमचं स्वागत आहे आमच्या मराठी ब्लॉगवर। आज मी तुम्हाला दाखवणार आहे की डिशवॉशर कसा असतो आणि त्याचा वापर कसा करावा। आपले भारतीयांची भांडी थोडीशी मोठी असतात आणि आपण ऑइली आणि ग्रीसी जास्त असतं, म्हणजे आपण ऑइल वापरतो कुकिंग करताना आणि ते एक ऑइल चिटकून राहतं भांड्यांना आणि ते व्यवस्थित निघत नाही जर तुम्ही डिशवॉशरमध्ये जर व्यवस्थित भांडी लावली नाही तर। तसंच आपण दूध वगैरे उकळतो, चहा बनवतो, खीर बनवतो, तर दूध पण चिकटतं भांड्यांना भरपूर आणि ते मग निघत नाही व्यवस्थित। तर डिशवॉशरमध्ये ते व्यवस्थित निघावं किंवा आपण काही भांडी आपण उशीरपर्यंत ठेवतो बाहेर आणि ते जर सुकली तर ते पण निघत नाही, तर त्याला काय काय ट्रिक वापरावे हे तुम्हाला मी दाखवतो आज। तर तुम्ही बघू शकता, ही आमची एका दिवसाची भांडी आहेत, म्हणजे काल संध्याकाळपासून आज दुपारपर्यंत। तर आम्ही मुद्दामीच भांडी अशी ठेवतो तुम्हाला दाखवण्यासाठी, शक्यतो आम्ही भांडी अशी ठेवत नाही, आम्ही जशी भांडी वापरली जातात तसे तसे आम्ही डायरेक्ट डिशवॉशरमध्ये टाकतो, कारण आम्हाला तो माहिती आहे कसा लावायचा। तर फक्त तुमच्यासाठी आज आम्ही भांडी अशी ठेवलेली आहेत, तर तुम्हाला मी दाखवतो कशी कशी भांडी लावायची। तर प्रथम तुम्हाला मी डिशवॉशर कसा आहे तुम्हाला दाखवतो। तर हा डिशवॉशर जो आहे हा सेमी इंटिग्रेटेड डिशवॉशर आहे, तर हा एस्को कंपनीचा आहे, हा चांगला ब्रँडेड असल्यामुळे आम्ही हा घेतला। तर यामध्ये तीन प्रकार येतात, एक फ्री स्टँडिंग येतो आणि एक सेमी इंटिग्रेटेड आणि फुल्ली इंटिग्रेटेड। तर फ्री स्टँडिंगमध्ये तो डिशवॉशर तुम्ही बाहेर काढू शकता, कधीही परत टाकू शकता, पण तो डिशवॉशर ज्याची ही जी बॉडी आहे डिशवॉशरची, ही डिशवॉशरची जी बॉडी आहे ही आतमध्ये असते, कारण तो फ्री स्टँडिंग असणार, त्यामुळे तुम्हाला आतली जागा कमी मिळते। आणि सेमी इंटिग्रेटेडमध्ये काय होतं की हा ही जी दिसते बॉडी ही पूर्ण बाहेर आहे, कारण याला बाहेर काढता येत नाही, हा याला फिक्स केला आहे, त्यामुळं ह्याला जागा जास्त मिळते, तुम्ही जास्त भांडी ठेवू शकता, म्हणून मी हा निवडला। आणि ह्यामध्ये फुल्ली इंटिग्रेटेड एक असतो की जो ह्याच्यापेक्षा अजून महाग असतो, तो आम्ही निवडला नाही, कारण ते तो खरा म्हणजे काय काय जे गरज नसताना करायचा खर्च होता। त्यामध्ये फक्त फरक एवढाच असतो की हे जे पुढचं पॅनल आहे हे त्याला नसतं, तर तुम्ही हे अजून जास्त खर्च करून तुम्हाला कारपेंटरकडून तुम्हाला हेच कलर मॅच करून अजून हे पॅनल बनवावं लागतं, म्हणजे तो अजून फॅशन किंवा जास्त कॉस्टली लक्झरियस घरामध्ये तुम्ही हे वापरू शकता फुल इंटिग्रेटेड। त्यामुळे तुम्हाला जागा वगैरे तेवढीच मिळते आतमध्ये। आणि ह्या डिशवॉशरमध्ये अजून भरपूर टाईप येतात की ज्यामध्ये आता ह्या बघते बघा, आम्हाला दोन ट्रे मिळाले, हा एक ट्रे आहे की जो मोठ्या भांड्यांसाठी किंवा जास्त भांडी खराब असतात ते आम्ही खाली टाकतो, की ज्यामध्ये खाली बघा हा ब्लेड आहे आणि इथे एक स्प्रे आहे की हे ब्लेडमध्ये पाणी ढवळलं जातं आणि स्प्रे येतो, त्यामुळे खालची भांडी जी जास्त खराब असतात ते आम्ही खाली टाकतो की ज्यामध्ये ही भांडी निघतात। आणि इथं हा ट्रे आहे की जे भरपूर जरा कचरा असतो तो ह्यामध्ये अडकतो, आणि हा ट्रे आम्ही आठवड्यात 15 दिवसात एकदा साफ करतो। हे जास्त काय नाही, फक्त हे काढायचं असं फिरवायचं, असा फिरवला की हा निघतो, ह्याला फक्त जाऊन साफ करायचा आणि हे नंतर परत आहे पॅक करायचं। तर हे तुम्ही आठवड्यातनं 15 दिवसातनं जसे तुमची भांडी घाण असतात आणि किती कचरा तुम्ही डिशवॉशरमध्ये तुमचा साठतो त्याच्यानुसार तुम्ही साफ करायचं। आम्ही हे 15 दिवसातनं एकदा साफ करतो। आणि हे हा दुसरा ट्रे, यामध्ये आम्ही ग्लासेस वगैरे, चहाचे कप किंवा छोटी भांडी, छोट्या प्लेट्स ठेवतो। हा अजून एक ट्रे दिला इथे छोटा, की ह्यामध्ये मोठे मोठे नाईफ ठेवता येतात, की नाईफ यामध्ये सिक्युअर राहतात, कारण भांडी डिशवॉशरमध्ये हलतात, इकडे तिकडे मूव्ह होतात, तर तुम्हाला इंजुरी होणे म्हणून आम्ही इथं नाईफ इथे ठेवतो, म्हणजे मोठे नाईफ। जर छोटे नाईफ असेल तर ते आम्ही ह्यामध्ये ठेवतो। हा एक स्पेशल ट्रे आहे, यामध्ये चमचे, छोटे छोटे तुमचे स्ट्रॉज असतील किंवा काटे चमचे असतील तर ते आम्ही टाकतो। काटे चमचे आणि जे चाकू आहेत छोटे ते आम्ही उलटे टाकतो, की समजा चुकून दुसरी भांडी लावताना काही इजा होऊ नये म्हणून। हा ट्रे कुठेही बसतो ऍक्च्युली, इथं कुठेही बसतो तो, तुम्ही कुठेही ठेवू शकता हा ट्रे। कुठेही ठेवू शकता, या ट्रेला काही प्रॉब्लेम नाही, कारण हा चमच्याचाच ट्रे आहे, तो कुठेही बसतो। पण आम्ही हा मुद्दाम खाली ठेवतो, म्हणजे डिपेंड, आम्हाला जर जास्त भांडी खाली असेल तर आम्ही तो वरती पण ठेवतो। तर इथं बघा डिशवॉशरमध्ये, तिथं तुम्हाला दाखवतो, त्या डिशवॉशरमध्ये हा मेन ऑन ऑफ स्विच आहे इथे, आणि ह्याचे हे जे जे प्रोग्राम आहेत ते इथं ठेवलेले आहेत। तर डेली वॉश, म्हणजे आपण रेग्युलर तुम्ही वॉश करता ते, हेवी वॉश तुम्हाला जर जास्त भांडी किचकट असेल तर, नॉर्मल वॉश म्हणजे क्विक वॉश तुम्हाला जर नॉर्मली वॉश करायचे आहेत, क्विक वॉशमध्ये एकदम क्विक तुमची भांडी 15-20 मिनिटात निघतात। आणि रिन्स अँड होल्ड हे फंक्शन आहे की तुम्ही भांडी, समज तुमची भांडी आहेत आणि तुमची भांडी जर तुम्ही डिशवॉशर भरणे इतपत तुमची भांडी झालेली नसतील आणि तुम्हाला होल्ड करून ठेवायचे, तर रिन्स अँड होल्ड हे फंक्शन ऑन करून ठेवायचं। हा डिशवॉशर काय करतो, दर अर्ध्या तासानं थोडं थोडं पाणी त्याच्यावर मारतो, म्हणजे ती भांडी कोरडी होत नाहीत। आणि हे टेम्परेचर ऑप्शन आहेत,
टेम्परेचर ऑप्शनमध्ये हाय टेम्परेचर, लॉन्ग ड्राय आणि डिले स्टार्ट हे 3 ऑप्शन आहे टेम्परेचर ऑप्शन इथे. की हाय टेम्परेचरमध्ये काही काही भांडी ग्रीसी असतात, खूप ऑइली, की ज्याला हाय टेम्परेचरनं ते वॉश केलं की एकदम क्लीन होतात. जसं की दिवाळीला वगैरे किंवा एखाद्या सणासुदीला आपण जास्त काय बनवलं तर ते भांडी तुम्ही व्यवस्थित या हाय टेम्परेचरनं साफ करू शकता. हे लॉंग ड्राय म्हणजे तुम्हाला काही भांडी तुम्हाला ड्राय करायचं असतात, म्हणजे जशी तुम्ही काचेची भांडी आहेत की जी तुम्हाला ड्राय करायला लागतात, कारण जर काचेची भांडी जर तुम्ही तसे डिशवॉशरमध्ये ठेवले तर त्याच्यावर डाग पडतात. आणि डिले स्टार्टमध्ये तुम्हाला समज आज रात्री डिशवॉशर तुम्ही लावला आणि तुम्हाला उद्या स्टार्ट करायचा, तुम्ही ह्याला आवरली डिले करू शकता. याला जास्त डिले आवर तुम्ही एकदम म्हणजे एक्झॅक्ट टाइम देऊ शकत नाही, पण 2 आवर 4 आवर असं डिले करू शकता. आणि इथे हे प्रोग्राम फंक्शनचे हे डिस्प्ले आहेत, इथे बघा हे ऑन ऑफचं बटन आहे, स्टार्ट अँड स्टॉप, आणि हे डिलेचं बटन आहे, आणि हे सगळे प्रोग्रॅमचे फंक्शनचे बटन आहेत. ह्याच्यात तुम्ही प्रोग्राम दाबले की हे प्रोग्राम चेंज होतो, तुम्हाला ऑन करून दाखवतो. आणि हे टेम्परेचर तुम्ही सिलेक्ट करायचं, हे फंक्शन जे आहे हाय टेम्परेचर ऑन ऑफ, आणि हे लॉंग ड्रायचं ऑन ऑफ हे बटन आहे. आणि ह्याच्यामध्ये अजून एक इथे डॉट येतो की जो डॉट असा पाण्याचा थेंबासारखा आहे, की जे तुम्ही हे लिक्विड आहे इथं त्यासाठी. इथे तुम्ही डिशवॉशर टॅबलेट टाकता, तुम्ही तुमच्या तुम्ही वापरून बघा वेगवेगळ्या प्रकारचे टॅबलेट, तुम्हाला जे सूट होते, तुम्हाला जे आवडते बजेटनुसार आणि तुमच्या भांडेच्या किती क्लीन होतात क्वालिटीनुसार. तर आम्ही वेगवेगळ्या टॅबलेट, आमचा पण हा डिशवॉशर आम्ही काही जास्त वापरत नाही आहे, त्यामुळे आम्ही पण नवीन नवीन टॅबलेट ट्राय करतो अजून. आम्हाला अजून कुठली अशी फिक्स टॅबलेट आम्ही वापरत नाही आहे. तर तुम्हाला आमचे जे इक्विपमेंट आहे ते दाखवतो. तर ही फिनिशची टॅबलेट आहे, हे आम्ही एव्हरीडे क्लीन टॅबलेट, आम्ही एव्हरीडे म्हणजे आमची भांडी जास्त साफ नसेल त्यावेळेला आम्ही ती वापरतो. आणि ही जास्त 120 टॅबलेट मिळतात, आणि 30 डॉलर 30-40 डॉलर म्हणजे जवळपास 40 सेंटला एक टॅबलेट पडते. इंडियातील रुपये काढले तर 20-30 रुपयाला एक टॅबलेट पडते आम्हाला ही. तर आम्ही ही एव्हरीडे क्लीनसाठी वापरतो. तर ही जी टॅबलेट आहे, तर ही आम्ही महागडी टॅबलेट आहे थोडीशी. तर ही टॅबलेट आम्ही जर दिवाळीचा किंवा जर कोणी आला असेल फंक्शनला, आमच्या घरी कोणी कार्यक्रम असेल किंवा असं काय जास्त तळलेलं काय बनवलं असेल तर आम्ही ही टॅबलेट वापरतो. तर ही आम्ही टॅबलेट रेअरली वापरतो, आमच्या घरी जास्त फंक्शन नसतील तर आम्ही ही नाही वापरत, तर आमची रेग्युलरला आहे. आणि तिसरा आहे, हे ऑप्शनल आहे, तुम्ही वापरलंच पाहिजे असं काही नाही आहे. यामध्ये हे ह्याला रिन सेड म्हणतात, म्हणजे तुमची भांडी साफ झाली तर डाग राहत नाहीत. तर हे लिक्विड इथं टाकायचं आहे या ह्याच्यामध्ये, इथं दिलं मॅक्सिमम मार्क, त्याच्यामध्ये फक्त हे असं पोर करायचं, हे असं फक्त पोर करायचं. आता काय भरणार नाही, कारण ह्याने मागितलेलं नाही आहे. आम्ही 15 महिन्यात एकदा 15 दिवसात जसं आमचा डिशवॉशर वापरला जातो तसं आम्ही ते भरतो यामध्ये. ह्याला काय करायचं नाही, एकदा भरलं की हे जेव्हा हे मागेल तेव्हाच हे द्यावं लागतं. हे टॅबलेट मात्र तुम्हाला प्रत्येक वेळेला टाकायला लागते, एव्हरी वॉशिंग सायकल. आपल्याकडे आपण हे डिशवॉशिंग करायला हाताने भांडी धुण्यासाठी हे लिक्विड वापरतो, की जे आपण एका स्पंजवर घेऊन ही भांडी धुतो. तर हे लिक्विड डिशवॉशरमध्ये टाकायचं नाही आहे, म्हणजे तुम्ही जर कॉस्ट कटिंगसाठी वापरत असाल तर हे ना खूप बबल होतात आणि भांडी आतमध्ये सगळा फेस आणि हे पूर्ण वॉटरला हे डिझॉल्व्ह नाही करत डिशवॉशरला, ते भांड्यावर तशीच एज अ कण राहतात, कारण हे डिशवॉशर कमी पाण्यात धुतं. आणि त्यासाठी ही वेगळी टॅबलेट, ही ह्याचा फॉर्म्युला वेगळा असतो, ह्या टॅबलेटचा फॉर्म्युला हा वेगळा असतो आणि ह्याचा फॉर्म्युला वेगळा असतो. तर हे तुम्ही डिशवॉशरमध्ये टाकायचं नाही. तुम्ही प्रयोग करू शकता, प्रयोग करायला काही हरकत नाही, पण प्रयोग तुम्ही करून बघा, तुम्हाला काय सक्सेस मिळाल तर आम्हाला कळवा, आमच्या कॉमेंटमध्ये लिहा, नाही का तुमचा रिॲक्शन काय होतं टाकल्यावर. आम्ही काय वापरलं नाही, आम्हाला हे माहीत होतो पण आम्ही काय वापरलं नाही. तर हे डिशवॉशर काय काय लोक वापरायचं तुम्हाला जर प्रयत्न करा असेल तर प्रयत्न करा. ही टॅबलेट आहे, ही टॅबलेट तुम्हाला दाखवतो कशी लोड करायची. हे फक्त काय नाही, पाऊच खोलायचं आणि हे टाकायची, अशी कशी टाकू शकता, अशी उलटी सुलटी काय फरक पडत नाही, आणि हे बंद करायचं. आणि आम्हाला एक वापरताना अजून एक आम्हाला जी गोष्ट कळली, की हे आम्हाला अजून एक वापरताना आम्हाला अजून एक गोष्ट कळली, की ह्याचं झाकण आहे असं उघडतं इन द मिडल ऑफ द, म्हणजे सायकल चालू असताना, डिशवॉशिंग सायकल चालू असताना हे झाकण असं उघडतं, पण हे झाकण उघडतं ते हिथं उघडतं. ह्या गॅपमध्ये जर तुम्ही चाकू ठेवला आणि हे जर पूर्णपणे व्यवस्थित बंद नाही केलं, असं एवढं राहिलं अर्ध किंवा असं अर्ध राहिलं, तर हे झाकण ह्याला अडकून हे पूर्ण उघडत नाही आणि हे टॅबलेट बाहेर पडत नाही. हे टॅबलेट सायकल चालू असताना हे टॅबलेट आतमध्ये पडते पाण्यामध्ये आणि त्याचा वापर होतो. जर तुम्ही हे झाकण व्यवस्थित लावलं नाही तर हे उघडत नाही आणि मग टॅबलेट अर्धी राहते हिथंच अडकून, आणि सगळ्यात शेवटी कधी आधीमध्ये पडते, मग भांडी व्यवस्थित निघत नाही. तर हे तुम्ही काळजी घ्या, तुमच्या डिशवॉशरमध्ये हे टॅबलेट कसं उघडतं ते, हे कवर कसं उघडतं ते. आणि ह्यामध्ये अजून एक फंक्शन आहे की लहान मुलं खेळू नये म्हणून डिशवॉशरमध्ये लहान मुलं बटन दाबतात, काय तर चालू करतात, काय तर करतात, म्हणून ह्याला
ह्याला ह्याला चालू करायला पण एक ट्रिक आहे, ते तुम्हाला चालू करताना दाखवतो, पण उघडायची पण ट्रिक दाखवतो. ह्या फ्लॅपमध्ये ह्यांनी ऑप्शन दिला आहे, ते खाली बघा, इथे एक क्लिक दिलंय. हे ॲक्च्युली लॉक ठीक आहे, दिसलं का? हे लॉक आहे, हे लॉक. हे आता मी लॉक ऑफ केलं तर तुम्ही डायरेक्ट डिशवॉशर उघडू शकता, डायरेक्ट डिशवॉशर उघडू शकता. आणि मी आता लॉक ऑन करतो. आता लॉक ऑन केलं की डिशवॉशर उघडता येत नाही, लहान मुलांना डिशवॉशर उघडता येत नाही. तर डिशवॉशर उघडायसाठी तुम्हाला हे असं करून इथं क्लिक आहे, हे क्लिक असं करून तुम्हाला डिशवॉशर उघडायला लागतं. हे नॉर्मल तुमच्या घरी जर लहान मुलं असतील की त्यासाठी तुम्ही हे चाइल्ड लॉक ठेवायचं. आता आमच्या घरी ही आमची 6 वर्षाची ॲक्टिव्ह मुलगी आहे, तुम्हाला माहितीच, तर त्यासाठी आम्ही हे सगळे प्रिकॉशन घेतो. तर आता तुमच्यासमोर मी डिशवॉशर लावतो, तर हे तुम्हाला फास्ट फॉरवर्ड करेल. तर हा चाकू मी उलटा टाकतोय, कारण दुसरी भांडी लावताना आपल्याला लागू नये म्हणून. तर काही भांडी मी लेट नंतर लावतो, काही भांडी मी आधी लावतो, तुम्हाला दाखवेलच. तर हे मी उलटे टाकतो, हे मी इथे टाकतो, कारण हे उंच आहे. हे जर उंच मी इथं टाकलं, तर इथं बघा तुम्ही आतमध्ये, इथे एक ब्लेड आहे. ह्या ब्लेडला ते धडकतं, मी काय बघा, ह्या ब्लेडला इथं धडकतं. मी हे इथं टाकत नाहीये, हे मी इथं टाकतो असं. आणि नॉर्मली हे असे जिथं असायला खोलगट भाग आहे, तुम्ही असं उलटा टाकतो, कारण ते डिशवॉशरमध्ये पाणी ग्रॅव्हिटीने खाली जातं, तर ते इथं अडकून राहू नये पाणी. तर मी नेहमी असं उलटं टाकतो. ही मोठी भांडी मी साईडला टाकतो अशी. तर हे लाकडाची आहे, तुम्ही डिशवॉशरमध्ये टाका किंवा टाकू नका. आता हे आमचं पोळपाट खराबच झाले, त्यामुळे हे ॲक्च्युली नॉर्मली लाकडाचं असतं, ते आपल्या इंडियामध्ये ह्याला व्यवस्थित ह्याला पॉलिश ऑइल केलेलं नसतं आणि आपण काही त्याचं मेंटेनन्स जास्त करत नाही. पण तरी पाप, आता हे आमचं हे यूज अँड थ्रो झालेलं आहे, म्हणून मी टाकतो. शक्यतो तुम्ही लाकडाचं ह्यामध्ये टाकू नका, हातानं धुवायचा प्रयत्न करा. आणि भांड्यामध्ये तुम्ही बघितलं असेल तर हे भांडं तुम्हाला दाखवतो, तुमचं भांडे हे डिशवॉशर सेफ आहे का नाही हे प्रत्येक भांड्यावर मार्क केलेलं असतं. तर ह्या भांड्यावर बघा लिहिलेलं आहे, हे तुम्ही मायक्रोवेव्ह ओव्हनमध्ये टाकू शकत नाही आणि हे डिशवॉशरमध्ये टाकू शकता असं लिहिलं इथं. पण तुम्ही डिशवॉशरमध्ये जे तुम्ही तुम्हाला टेम्परेचर फंक्शन मागायला सांगितलं त्यामध्ये 60 डिग्री मॅक्सिमम तुम्ही जाऊ शकता. तर तुमचं हॉट वॉटर तुम्ही कंट्रोल्ड पाहिजे, जर 60 डिग्रीच्या जास्त असेल तर हे भांडं खराब होईल. तर आम्ही हॉट वॉटर वापरतच नाही, त्यामुळे आम्ही हे डिशवॉशरमध्ये टाकतो. तर तुमच्या भांड्यावर तुम्ही बघायचं हे डिशवॉशर सेफ आहे का नाही आहे, जर नसेल तर तुम्हाला ते हातानंच धुवायला लागतं. तर हे जे छोटी भांडे मी इथे टाकतो, अशी उलटी टाकतो. भांडे डिशवॉशर मध्ये तुम्ही उलटीच टाकायची, म्हणजे अशी 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 किंवा पूर्ण अशी. तुम्ही जर अशी भांडी ठेवली तर ह्यामध्ये पाणी राहतं इथं, तर शक्यतो भांडी अशी तिरकी टाकायची. हे भांडे आपले जवळजवळ राहतात तर व्यवस्थित निघत नाही, तर मी हे भांडे एकाएक टाकतो असे एकाएक. तर हे जर जवळजवळ टाकले तर एकमेकाला हे मॅच होतं आणि हे आतमध्ये साफ होत नाही. तुम्ही भांडे साफ पण करू शकता, नाही पण करू शकता, पण थोडंफार मी घाण काढतो आणि टाकतो. हे प्लास्टिकचा चमचा आहे ॲक्च्युली, पण आम्ही हॉट वॉटर वापरतो त्यामुळे आम्ही हे टाकतो. शक्यतो प्लास्टिकचं तुम्ही बघून टाका जर डिशवॉशर सेफ आहे का नाही. ही पिठाची भांडी आहेत, ही जर तुम्ही जास्त वेळ पाण्याच्या बाहेर ठेवली तर हे चिकट होतात आणि निघत नाही. तर हे बघा, हे जर तुम्ही जर हे ड्राय झालं तर हे डिशवॉशरमध्ये निघत नाही. तुम्ही कितीही महागडी टॅबलेट लावा, मग नाहीतर मग तुम्हाला हॉट वॉटरमध्ये टाकायला लागेल आणि लॉंग सायकल लावा लागेल, मगच ते निघतं. तर आम्ही हे शक्यतो आम्ही पिठाची कणिक म्हणलं की आम्ही पाण्यामध्ये ठेवतो, तर आम्ही हे खाली टाकावं लागेल. आता ताटं खाली जातील, छोटी प्लेट, हे मोठं इथं जात. तर आमचा हा कोटेड हा कुकर होता, तर याचं बघा तुम्ही कोटिंग सगळं निघून गेले. तर हे आमचं आम्हाला असा अंदाज आहे की डिशवॉशरमुळेच गेलं असणार आहे, कारण हे आम्ही डिशवॉशरमध्ये जेव्हा टाकायला सुरुवात केली तेव्हापासून ह्याचा रंग उडायला लागला. त्याच्या आधी हा कुकर चांगला होता. तर तुम्ही तुमच्या भांडी तपासून बघा की तो डिशवॉशर सेफ आहे का नाही. नॉर्मली एखादं तुम्ही नवीन भांडं घेतलं त्याच्यावरती मार्किंग केलेलं असतं, जर तुम्ही ब्रँडेड काही घेतलं तर त्याच्यावरती ते आत्ता सगळीकडेच लिहितात की डिशवॉशर सेफ आहे का नाही. तर तुम्ही तपासून पहा, मध्ये तो वापरा. तर हे बघा चहाचं भांडं आहे, हे बघा हे असं. तर हे जर आम्ही खूप जास्त घाण असेल तर आम्ही खाली टाकतो आणि खूप जास्त नसेल तर आम्ही वर टाकतो. आता हे जास्त एवढं नाही आहे, हे निघून जाईल, तर आम्ही हे आता वरती टाकतो तसं उलटं असेल. तर हा कुकर बघा तुम्ही, ह्याचा रंग सगळा उडाला आहे. डिशवॉशरमध्ये आम्ही वापरत होतो तेव्हापासून, तर आता आम्ही हा डिशवॉशरमध्ये काय टाकत नाही. आता हे चहाचं भांडं खूप खाण आहे, तर आम्ही हे खाली टाकतो.
छोट्या मोठ्या प्लेट्स तुम्ही भांडी ओव्हरलॅप नाही करायची अशी. तुम्ही जर अशी भांडी ओव्हरलॅप केली तर हे भांडं साफ होईल पण हे होणार नाही. कदाचित याची घाण याला लागेल, याची घाण याला लागेल, तर ओव्हरलॅप नाही होऊ द्यायचं. तर हे मी खाली टाकतो ह्याला. तर आता रेकॉर्डिंग करताना तुम्ही माझ्या चुन्नूचा छोट्या बाळाचा आवाज ऐकताय, ती उठली आता एवढं रेकॉर्डिंग करताना. तर हे चमचे बघा मी टाकतोय, चमचे खाली उलटे सुलटे काय फरक पडत नाही. हा चाकू उलटा, त्याच्या चाकू तुम्हाला दाखवतो, दाखवण्यासाठी फक्त इथं टाकतो. हा मोठे असेल तर आम्ही इथे ठेवतो असं. आणि हे पूर्ण आतमध्ये बंद करतो. आणि हे एक कप अजून एक उलटे हे कप मी इथे ठेवतो. ऍक्च्युअली डबल स्टॅक आहे हे, पण हे व्यवस्थित ठेवायचं असं, नाहीतर असं फिरतं आणि कप सगळे असे उलटे पालटे पडतात. तर हे व्यवस्थित स्टॅक करतो असे. तर हे भांडी आता मी थोडीशी पसरून घेतो. तर हा डिश वॉशर लोड झालाय तुम्ही बघू शकता. बंद करायसाठी तुम्ही असं पूर्ण फुल्ली बंद करा, तो क्लिक आवाज येतो बघा. हा पूर्ण बंद झाला म्हणजे तो लॉक झाला. जर तुम्ही लॉक नाही केला तर हा डिश वॉशर चालू होणार नाही, कारण याला सेन्सर असतात, इथे आतमध्ये सेन्सर असतात, तो चेक करतो. आणि चुकून जर चालू झाला डिश वॉशर तर इथून सगळं पाणी सगळं लीक होईल, तुमच्या घरभर सगळं पाणी होईल. तर आता हा डिश वॉशर ऑन करतो मी. तर तुम्ही हा ऑन झालाय. तर आमची ही प्रिव्हियस जी तुमची सायकल आहे ती तुम्हाला दाखवते. आता आम्ही ही 133 मिनिटांची, 1 तास आणि 33 मिनिटांची सायकल आहे, ती आम्ही तशीच नेहमी ठेवतो आणि फक्त स्टार्ट बटन दाखवतो. तर तुम्हाला मी दाखवतो जे फंक्शन कसे असतात. बघा तुमची हे फंक्शन चेंज करायसाठी हे बटन आहे, असं चेंज होतं, एक सायकल चेंज होते. आणि हे स्टार्ट अँड स्टॉपसाठी हे बटन आहे, ठीक आहे. आता आमचा हा आम्ही हे नेहमी इथं ठेवतो डेली वॉशवर. माफ करा, ते माझ्या मुलीचा आवाज येतोय इथे. तर हे बघा, हे टेम्परेचर ऑन करायसाठी दाबायचं हे टेम्परेचर, पण इथं सायकल टाईम वाढतो तुमचा हा. आणि हे तुमचा डिलेसाठी आहे, 1 आवर डिले, 2 आवर डिले, 4 आवर 5 आवर डिले. तर हे तुमचे डिले आवर तुम्ही करू शकता. बघितलं का, 14, 16, 18, 20, 22, 24. आणि हे कॅन्सल, परत 0 झालं. तर ही सायकल चेंज होते तुम्ही जसे तुम्ही फंक्शन चेंज करता तसे. आता हे आम्ही टेम्परेचर वापरत नाही तर आम्ही काढून टाकतो. बघा ते परत 1:33 आवर झालेलं आहे. हे ड्राय करायसाठी ह्याची पण सायकल वाढली बघा, 20 मिनिटांनी 10 मिनिटांनी वाढली. तर आम्ही हे बंद करतो. आणि हे डेली वॉशिंग प्रोग्राम बघा, प्रत्येकाची सायकल वेगळी वेगळी आहे, ती प्रत्येकाची सायकल वेगळी वेगळी आहे. तर तुम्ही सगळ्यात कमीमध्ये हे बघा 48 मिनिटांमध्ये तुमची भांडी निघतील, तुमची जास्त भांडी नसतील तर. तर आम्ही हे 1 तास 33 मिनिटांची सायकल वापरतो. आणि स्टार्ट करण्यासाठी हे प्रेस करून पकडून धरायला लागतं. हे चाइल्ड सेफ दिले त्यांनी, म्हणजे लहान मुलांनी चालू करू नये म्हणून. हे पकडून धरायला लागतं 1-5-6 सेकंद. आणि हे ब्लिंक झालं की समजा स्टार्ट झालं. हे स्टार्ट झालं बघा, ही सायकल स्टार्ट झाली. तर आता हे हा काउंट डाऊन येईल होतं आणि हा टाइम रिमेनिंग दाखवतो. आता हे आत्ता स्टार्ट झाल्यामुळे 1 तास 33 मिनिटं दाखवतं. आणि हे जसं जसं सायकल कम्प्लीट होईल तसं हा काउंटडाऊन होईल. आणि काउंट पूर्ण झाल्यावर तुम्हाला हे म्युझिकने सांगेल की हे डिशवॉशर कम्प्लीट झालाय म्हणून. आणि आता आपण वाट बघूया, डिशवॉशर कम्प्लीट झाला की मी तुम्हाला परत हे सगळी भांडी दाखवतो की भांडी कशी होतात. तोपर्यंत आता आम्ही चहा घेऊ आणि भेटू डिशवॉशर कम्प्लीट झाल्यानंतर. राम राम मंडळी. तर आता ही डिशवॉशर सायकल कम्प्लीट झालेली आहे. तर बरोबर 1 तास 33 मिनिटांनी ही कम्प्लीट झाली. तर तुम्ही इथं बघा, कशाला असं कम्प्लीट झालं तर एंड असं फ्लॅश होतं आणि त्याचं म्युझिक वाजतं एंड म्युझिक. तर आपण हा डिशवॉशर ओपन करून चेक करूया कसे झालेत भांडी. तर इथं चाइल्ड लॉक आहे, तर मी डिशवॉशर ओपन करतो. तर हा पहिला ट्रे त्याचा. तर हे ताट बघा चकाचक. तर तशी हा डिशवॉशर कम्प्लीट होऊन थोडा वेळ झाला. तर ह्या डिशवॉशरमध्ये एक अजून एक एक्स्ट्रा फंक्शन आहे की जो इथं फॅन आहे तो आत सगळे स्टीम वगैरे काढून फेकतो, त्यामुळे ही भांडी लवकर ड्राय होतात. त्यामुळे हा महागडा डिशवॉशर आहे. तर ही भांडी बघा चकाचक झालेत. नॉर्मली यामध्ये सिरॅमिकची भांडी जरा जास्त चकाचक होतात, सिरॅमिक आणि काचेची. आणि हे भांडं बघा, ह्याचे पण आता हे निघायला लागले कारण हे चीप क्वालिटीचं आहे. पण ह्याचं पण हे चाललंय बघा, नाही का. हे चहाचं भांडं दाखवलं होतं आधी, हे दुसऱ्या चहाचं भांडं, सगळ्यात मोठं भांडं आमच्या जाणार आहे.
असतं. हे बघा, तुम्हाला म्हणलं नाही इथं पाणी राहतं, कारण इथं हा खोलगट भाग आहे तर इथं पाणी राहिले बघा. नाही हा हे चकाचक आहे, हे बघा हे चकाचक आहे. हे बघा ग्लासेस तर नॉर्मली साफच असतात, तर ह्याला काही जास्त त्रास होत नाही साफायला. हे बघा भांडे, हे सगळं पाणी राहिलं आहे. हे जर तुम्ही स्टीम ऑप्शन किंवा एक्स्ट्रा ड्राय ऑप्शन घेतला तर हे काहीच राहत नाही. यामध्ये जो एक्स्ट्रा ड्राय ऑप्शन आहे तुम्हाला दाखवतो, ही ताट बघा चकाचक. हे बघा हे प्लास्टिक आहे, हे चकाचक झाले. हे पण प्लास्टिक आहे बघा, चकाचक झालेलं आहे. हे बघा हे पिठाचं कणिक मळलेलं होतं, ते तुम्हाला दाखवलं होतं किती घाण होतं ते. हे बघा पूर्ण साफ झाले. हे चाकू वगैरे बघा चकाचक, चमचे शाईन करत आहेत. ही किसणी, हे बघा हे मी आधीच याला विसरून टाकलं होतं म्हणून यात काही घाण राहिली नाही, नाहीतर इथं घाण राहिलेली असते नाही का ती चहाची पावडर वगैरे. हा आजचा व्हिडिओ हा इथंपर्यंतच होता. तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला आणखी कुठली माहिती हवी असेल आणि आणखी कुठल्या विषयावर तुम्हाला जर व्हिडिओ हवी असेल तर कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा. तर पुन्हा भेटू नवीन ब्लॉगमध्ये नवीन माहितीसह किंवा नवीन ठिकाणी. बाय बाय, थँक्यू, गुड नाईट.